प्रदीप एक अष्टपैलू खेळाडू मानला जातोय। प्रदीप खूपशी गती आहे। जर विचार केला टीम सूर्यानगरचा तर सलामीला दोन बॅटर आले तर आपण पाहताय सागर गोलंदाजी करण्यासाठी षटकातील पहिला चेंडू या सत्रामधील राईटम ओर द विकेटने पहिला चेंडू अतिशय वेगाने हाफ ट्रॅकर होता आडव्या बॅटने कडून गेला चेंडू रवाना झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला गेलाय आणि दोन धावा चित्याची चपळाई आणि हरणाची गती या दोघांचं मिश्रण करून पळून काढले जातील। संघाचं खातं खोललं गेलंय श्री गणेश झालाय टीम सूर्यानगरचा दोन्ही अंकाने। तर नक्कीच या चेंडूवरती एक धाव आली आहे एक धाव धावपलक पुढे जाऊन सरसावला गेले तीन अंकावरती नाबाद तीन अशी धावसंख्या टीम सूर्यानगरची। आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालाय गोलंदाज तयार प्रदीप आपल्या ट्रॅकवर निघालाय राईट आर्म ओर द विकेटने। आता मात्र स्ट्राइकला फलंदाज आदित्य सूर्यानगर विपक्ष बोंबेपाडा यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला गेलाय निर्धाव चेंडू आलाय अगदी समोर ऑप्टिकच्या समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता ऑप्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि फलंदाजाला बीट करून चेंडू निघून गेला एस टी रक्षकाच्या ताब्यामध्ये। अगदी जर या गोलंदाजाचा विचार केला ना तर खूपशी गोलंदाजी या गोलंदाजाच्या भरणीमध्ये आहे खूपशी अनेकशे चेंडू आपण पाहालच गोलंदाज तयार प्रदीप यावेळेस समोरच्या दिशेने हा फटका इलिमिनेशन ताकदीचं झालं नाही आहे फटका जरूर पसला होता झेल सुटली गेली आहे कॅचेस विन द मॅचेस आपण कित्येकदा ऐकलंय आता मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय फलंदाज आदित्यला हा झेल सोडला गेलाय आणि नक्कीच दोन धावा असतील या दोन धावा धावपलकामध्ये ऍड होतील टीम सूर्यानगरच्या धावपलक पाच या अंकावरती। कुठेतरी या चुके सुधाराव्या लागतील कारण की कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं ना तर ज्या झेल सोडल्या गेल्या होत्या टीम खांडपेकडनं आणि नक्कीच त्या झेलचं रूपांतर त्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं। गोलंदाज तयार प्रदीप यावेळी सन्मान दिलाय अगदी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय तिथे मात्र एकच धाव असेल आणि स्ट्राईक रोटेट होईल। आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल आपण पाहला सागर याला प्रदीप राईट आर्म ओर द विकेटने सागरसाठी यावेळेस पुलर लेनचा चेंडू पंचांचं बोर्ड आकाशाला भिडलं गेलंय फलंदाज बाद बॅक टू द डगआउट लेग बिपोरच्या स्वरूपामध्ये दर्शवले षटक समाप्तीचा इशारा आलाय पहिले षटक संपल्यानंतर धावपलक जाऊन पोहोचलं गेलंय एक गडी बाद सहा या अंकावरती। न्यू बॅटर लगेचच तयार राहायचा फक्त आणि फक्त 30 सेकंदांचा कालावधी असेल न्यू बॅटरला 38 सर्कलच्या आतमध्ये जाण्यासाठी। बॅटर लगेचच जायचंय विनंती असेल ऑरमोल्क करत जायचा विनंती असेल न्यू बॅटरला न्यू बॅटर आपण पाहताय राहुल आलाय ज्यांनी 17 क्रमांकाची जर्सी प्रदान केली आहे मिस्टर 316 खूप मोठा फॅन दिसतोय एबी डिव्हिलर्स यांचा तो बॅटर आपण पाहताय राहुल मैदानाच्या आतमध्ये आदित्यच्या साथीने
आता नक्कीच पार्टनरशिपची गरज असेल टीम सूर्यानगरला, कारण की पहिलं षटक संपलंय, प्रदीपने धावा खर्च केल्या गेल्या त्या सहा आणि एका गड्याचा मोबदला देखील घेतला गेलाय. एक गडी बाद सहा अशी धावसंख्या टीम मोरया स्पोर्ट्स सूर्यानगरची. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती टीम सुनील स्पोर्ट्स बोंबेपाड्याची. गोलंदाज चिरागला पाहताय, चिराग षटकातील पहिला चेंडू होता चिराग याचा. काय गोलंदाजी केली आहे मात्र पंच दर्शवताना कुठेतरी दिशा खराब आहे. आकाशने पहिला चेंडू अतिरिक्त धाव खर्च केली आहे. आकाश तयार, राईट अम ओवर द विकेट. यावेळेस बॅटची कडा आणि इथून मात्र चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. तिथून मात्र एक धाव असेल, एक धावेने धावपलक 8 अंकावरती स्पीडअप करायचं आहे. अगदी सकाळचं 17 आपण पाहताय आणि मैदानाचा जर विचार केला ना डी एंगलने, हे मैदान आणि मैदानाच्या लगोगत बॉटरलाईनच्या लगोलग आपण पाहताय भगवत झेंडे. शिवसेना प्रेरित ही स्पर्धा वगळती आहे. प्रदीपने चुकी केली आहे, कुठेतरी नक्कीच विकेटचं पतन झालं असतं, मात्र चुकीला माफी नाही आहे. कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकी झाली, एक चोटी धाव आली आहे. या धावेने धावपलक पुन्हा एकदा हळूवारपणे 9 अंकावरती जाऊन पोहोचलं गेलं आहे आणि अगदी या मैदानाच्या लगत आपण पाहताय महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्याचं काम जरूर चालू आहे. नक्कीच त्याचा ठसा घेतला गेला आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांच्याच नेतृत्वाखाली ही स्पर्धा देखील घडते. आपण पाहताय स्वर्गीय दिलीपदादा स्मृतिचषक 2023 महासंग्राम स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस. गोलंदाज तयार, आकाश यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि सफल ठरलाय प्रयत्न. मात्र गोलंदाज आकाश याचा कुठेतरी फलंदाज सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूला अगदी सोडून दिला. तदनंतर हा निर्धाव चेंडू आलाय. आकाश तयार आदित्यसाठी, सफल झालेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय, फटका जरूर चांगलाय, जरूर चांगलाय आणि पंच दर्शवताना स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे स्वयंसेवक. इथे मात्र फलंदाज आदित्य आपले इरादे स्पष्ट करताना काय फटका खेचून आणलाय, सरळ चेंडूला फेकून दिलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आकाशवरती प्रहार चढवला गेलाय. आकाश तयार, यावेळी स्पोडी सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, हा देखील चेंडू बीट झालाय. इथे नक्कीच आकाश प्रात्यक्षिक देताना एक तेरी तो एक मेरी, तू शेर तर मी सव्वा शेर. इथून मात्र हा चांगला कमबॅक म्हणावा लागेल. धावफलक जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत 15 अंकावरती. यावेळेस पंच इशारा करताना षटक समाप्तीचा. 2 षटक संपल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले गेलाय. एक गडी बाद 1500 धावसंख्या टीम मोरया स्पोर्ट्स सूर्यानगरची. Don't
न्यू बॅटर आपण पाहता आहे मैदानाच्या आतमध्ये गेला आहे फलंदाज गिरीश. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू पंचांनी दर्शवलाय. पंचांचे हात समांतर, धाव असेल अवांतर. व्हाईटच्या स्वरूपामध्ये ही अवांतर धाव आली आहे आणि अवांतर धावेने धावपलक पुढे जाऊन सरसावेल नक्कीच. पंच डिक्लर देखील आहे का? तर नक्कीच बायच्या स्वरूपामध्ये एक धाव या दोन धावा धावपलकामध्ये ऍड होतील. धावपलक 17 या अंकावरती नक्कीच. 17 हा आकडा अशुभ मानला जातोय. तर विनंती असेल स्पीडअप करायचे दोन्ही संघ. बॅटर गिरीशला देखील विनंती असेल. गोलंदाज सागरला पाहताय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सागर तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हा निर्धाव चेंडू आलाय. एक चांगली गोलंदाजी. हा तिसरा निर्धाव चेंडू आलाय. या षटकामधील अतिरिक्त धावा मात्र खर्च केल्या त्या सागर याने फक्त आणि फक्त 2. यावेळेस आडव्या बॅटने हा देखील फटका जरूर मिड विकेट बाउंड्री लाईन वरती फंबलिंग झाले. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. चेंडू निघून गेलाय. दंदन 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 करीत चौकार. नंतर धावपलक सरळ जाऊन पोहोचला गेलाय. आता मात्र इथे इरादी स्पष्ट करताना गोलंदाज तयार. सागर यावेळेस स्वतःच्या पालुत्रमध्ये चांगलं क्षेत्र रक्षण केलंय. पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा. 3 षटक संपल्यानंतर धावपलक जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत 2 गडी बाद 21 या अंकावरती. आता मात्र डेथ ओव्हर हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरनं आणलं जाईल हे मात्र पाहण्यासारखं नक्कीच ठरेल. कारण की ही जिम्मेदारी असेल आणि बॅटर आदित्य जो मात्र सलामीला आला होता तो मात्र अजूकपर्यंत खेळपट्टीवरती टिकला गेला आहे. त्याच्या साथीने आपण पाहताय गिरीशला या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी 15 धावा ठोकण्याचा मनसुबा नक्कीच असेल. तर विनंती असेल पंच आपण ताकीद द्या त्यांना. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. पकडलाय झेल. संपलाय फलंदाज आदित्यचा खेळ. नानपे करण्यासाठी यायचे के झिडके संघाचा कर्णधार आणि टीम श्री गणेश मराठे पाटा संघाचा कर्णधार. आपण तयार राहायचे. फलंदाज बाला. गोलंदाज तयार. यावेळेस फटका जरूर चांगला आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथून मात्र परतावा लागेल. जर आणि तरला मित्रांनो महत्व नसतंय. कुठल्याही प्रकारचा कॉल नव्हता. ताल आणि मेल नव्हता. या दोन फलंदाजांमध्ये परतावला गेलाय. फलंदाज बॅक टू द डगआउट. बाला.
विशाल तैयार, या वेळेस हा फटका जरूर चांगला आहे, जरूर चांगला आहे, आणि चेंडू निघून गेला 6 धावांसाठी षटकार। करायला सुरुवात केली आहे निलेशच्या मार्फत, पाहिलं आपण सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी षटकार, या षटकाराच्या मदतीनंतर धावलक 29 या अंकावरती। गोलंदाज तयार, यावेळेस हा फटका देखील उचलून धरलाय क्षेत्ररक्षक, मात्र यावेळेस परतावा लागेल फलंदाज निलेशला देखील, बॅक टू द डगआउट। गोलंदाज विशाल तयार, राईट आर्म ओवर द विकेट कुणालसाठी, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुणाल याचा असफल ठरला आहे, जरूर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे, नजर नव्हती कुठल्याच प्रकारची चेंडूवरती, हा निर्धाव चेंडू आला आहे, या 17 मधील निर्णायक चेंडू आता मात्र शेष असेल। गोलंदाज तयार, यावेळेस हा फटका जरूर चांगला आहे, चेंडू ट्रॅव्हल झाला आहे कव्हर बाउंड्री लाईनकडे, एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न जरूर मनसुबा ठेवला गेला, चुकीची पैकी आली आहे, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, फंबलिंग झालंय, 3 धावा, चौथी धाव देखील पळून काढली जाईल का, तर इथून मात्र फलंदाज बाद, या 3 धावा असतील, 3 धावा धावलकामध्ये। तर नक्कीच पहिल्या 17 मध्ये धावा कुठून काढल्या गेल्या, त्या 32 आणि 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असेल टीम सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पाडाला, तर विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा। ओवर टू प्रवीण शिंदे सर। धन्यवाद साहिल पाटील। पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत, श्री गणेश मराठे पाडा बी आणि त्यांच्या विरोधामध्ये केच झिडके। तर या सामन्याचं टॉस करतील या गावचा एक जबरदस्त युवा नेतृत्व आपण पाहतोय, एक जबरदस्त क्रिकेटपटू निलेश मराठे यांच्या शुभासे या ठिकाणी टॉस केला जातोय, तर विनंती असेल टीम झिडके संघ के झिडके आणि त्यांच्या विपक्षामध्ये यजमानी संघ श्री गणेश मराठे बी अशी लढत आपल्या भेटीला येते। या ठिकाणी आपण टॉस केला जातो के झिडके आणि त्यांच्या विपक्षामध्ये यजमानी संघ श्री गणेश मराठे बी या सामन्याचा नाणेफेक करतील आदरणीय निलेश मराठे साहेब यांच्या शुभासे या ठिकाणी टॉस केला जातो, अर्थात नाण्याच्या एक बाजूला आपण पाहतोय श्री गणेश मराठे पाडा आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर स्वर्गीय दिलीप दादा स्मृती चषक।
यस मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आणि व्यासपीठाची मात्र शोभा वाढवायची आहे. तर ननफिकचा कौल हा अगदी महत्वाचा होता दोन्ही टीम्स करिता. तो कौल लागलाय टीम के झिडके संघाच्या बाजूने, काय निर्णय असेल? फलंदाजी. फलंदाजी करत असताना सामना चार षटकाचा आहे, अगदी समोरचा संघ पाच षटकांचा सामना आहे आणि समोरचा संघ यजमानी आहे, घरचं मैदान आहे. किती धावांचा प्रयत्न असेल आपला? 50+ जायचा प्रयत्न करू. या मॅच मध्ये खेळत असताना जास्तीत जास्त अपेक्षा कोणत्या खेळाडूकडे असेल? अभिजित पाटील, भूषण शेलार. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळताय, ही स्पर्धा आपल्याला कशी वाटते? खूप छान. त्यानंतर शेवटचा प्रश्न असेल, या स्पर्धेचे कर्ता धरता आदरणीय राजू भाऊ चौधरी साहेब यांच्याबद्दल आपण काय सांगू शकाल? चांगलेच आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण वळतोय. नाणेफेक तुम्ही गमावले आहे, नाणेफेक जिंकली असती अर्थात काय निर्णय स्वीकारला असता? क्षेत्ररक्षण. अर्थात तुमच्या मनासारखं झालंय, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. घरचं मैदान आहे, घरची खेळपट्टी आहे, सातत्याने तुम्ही मैदानात या अनेकदा प्रॅक्टिस करत असतात, तर या मैदानाच्या बद्दल आपण काय सांगू शकाल? मैदान तर सर्व संघांसाठी सेम आहे, हा खेळपट्टी खूप चांगली आहे, प्रत्येक संघासाठी चांगलीच खेळपट्टी आहे. त्याचनंतर या गावचे सुपुत्र ज्यांच्या माध्यमातून शिवमंदिराची उभारणी केली या गावामध्ये, ते व्यक्तिमत्व अर्थातच राजूभाऊ चौधरी साहेब यांच्याबद्दल आपण काय सांगू शकाल? राजूभाऊंचे व्यक्ती बोलणं म्हणजे खूप महान गोष्ट आहे, कारण पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात आपल्या शिवमंदिर पहिले महाराष्ट्राचे मंदिर आपले मराठीपाड्या येथे उभारण्यात आलेले. नक्कीच दोन्ही टीमसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच पुढील वाटचालीस तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मॅच कडे वळतोय. पहिल्या दिवस या ठिकाणी आपण या स्पर्धेचा तिसरा दिवस पाहतोय. भगवा करंडक स्वर्गीय दिलीपदादा स्मृती चषक 2023 हा रणसंग्राम या स्पर्धेचा आजचा आपण पाहिलं तर तिसरा दिवस. पहिला दिवस अर्थातच रामवाडी संघाच्या नावावरती राहिला, कालचा दिवस पाहिला तर टीम उंबरपाडा संघाचा काय खेळ राहिला. निरंजन पवारचं अर्धशतक देखील आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. षटकारांची आतेषबाजी, तब्बल 9 षटकार त्याने एका इनिंग्समध्ये साकारले असा फलंदाज निरंजन डावखरे तर मात्र निरंजन पवार. आणि त्याच्यानंतर आपण जातोय या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना टीम सूर्यानगर संघाने टार्गेट ठेवलाय 4 षटकांमध्ये 33 धावा. मॅच सुरू होती अर्थातच चालू असलेला सामना आपण पाहतोय. याच विभागातील, याच तालुक्यातील, याच क्रिकेट असोसिएशन्स मधील दोन संघ, एक बाजूने टीम सूर्यानगर आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय टीम बोंबेपाडा. अगदी बोंबेपाडा संघाचा विचार केला तर गेले 2 ते 3 वर्ष अप्रतिम असा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करूया आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी आपण मॅचला आणि या समालोचनाला मी प्रवीण शिंदे या ठिकाणी करतोय सुरुवात. भगवमय वातावरण या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. शिवसेना प्रेरित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आदरणीय डॉक्टर राजू भाऊ चौधरी साहेब आणि श्री गणेश मराठेपाडा यांच्या माध्यमातून. या गावाचा मात्र विचार केला तर ऐतिहासिक गाव आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या गावाचं नाव घेतलं जातं. त्याचं एकमेव कारण शिव मंदिर. येथे 19 फेब्रुवारीला शिवजयंती देखील मोठ्या उत्सवात या ठिकाणी साजरी होणार आहे. याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण भारतभर शिवजयंती मात्र मोठ्या उत्साहात साजरी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच सुरू होती आहे. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज रोशन आणि त्याच्या साथीनं सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पंच देखील आहेत आमचे सज्ज. गेले 2 दिवस पंचांची भूमिका देखील जबरदस्त पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग्स मधला गोलंदाज महेश स्ट्राईक हँडवरती आपण पाहतोय फलंदाज रोशनला. या वेळेस मात्र पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला, ऑनसाईट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस दी लाईन देखील झाले होते, शफल झाले होते, परंतु तिथे चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. इथून मात्र पहिला चेंडू आलाय डॉट. 33 धावा काढायच्यात विजयाकरिता टीम बोंबेपाडा संघाला. या 33 धावा कोणत्या पद्धतीने स्वीकारल्या जातील? इनकटर चेंडूचा वापर, लिडिंग एज होती, चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्रामध्ये जाईल. अगदी मात्र पहिली संधी निर्माण झाली होती, विकेटची ती संधी गमावली आहे. स्विंग पाहायला मिळाला, थोडासा हलकासा काटा मात्र चेंडूने बदलला. बॅटची एज होती,
धावसंख्या एक ने अकाउंट ओपन होता है एक अंकावरती। दोन चेंडू का खेल है, पहले षटक पावर प्ले चाहिए सुरू है। गोलंदाज यठिका महेश अगदी पहिल्या दोन चेंडू वरती यशस्वी झाला, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर मैदानाच्या आत मध्ये कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल। लेफ्ट हँड बॅट्समन अँड राईट हँड बॅट्समन डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल। सागर या खेळाडूच्या नावावरती देखील अनेक रेकॉर्ड्स आहेत आणि निश्चितपणाने पाहिलं तर या टीमचा तो मुख्य खेळाडू आहे। सातत्याने या टीमला अनेकदा संकटातून बाहेर काढणार हा खेळाडू आहे, अर्थातच संकट मोचक आहे। धप्पा धप्पळकरती लागता आहेत, मात्र एक चेंडूचा खेळ झालाय दोन आणि त्याचनंतर पावर प्लेचं षटक आपण पाहतो। या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, एक कव कॉर्नर मध्ये आणि एक मिड ऑन मध्ये। पुढचा चेंडू स्पीडअप करा, आपल्याला 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट करायची आहे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा लागली, त्याचनंतर चेंडू डिक्लेअर झोन क्षेत्राकडे जातोय, तिथे क्षेत्ररक्षक होते। एकदा या ठिकाणी अंकित होईल, धावसंख्या मात्र एक ने पुढे पोहोचते एकंदरीत दोन या अंकांवरती। पहिले षटक मात्र पावर प्लेचा आणि जिथे मात्र फलंदाजांसाठी एक मेजवानी असते, इनफील्डच्या वरून मोठे स्ट्रोक खेळू शकतात, परंतु इथे पाहिलं तर विकेट टू विकेट गोलंदाजी केली आहे महेशने। फक्त आणि फक्त दोन धावा खर्च केल्यात अवघ्या तीन चेंडूमध्ये। पुढचा चेंडू राईट मोर तो विकेट ने रोशन करीता, बॅटची एज आहे इथे मात्र चुकी नाहीये, पहिला विकेट गमावलाय टीम बॉम्बे पाडा संघानं दोन अंकावरती। अर्थातच आपण पाहतोय पहिला विकेट्स गमावलाय, जबरदस्त पोवाडा तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला स्वर्गीय धर्मवीर दिघे साहेबांचा। एक निश्चितपणाने त्यांच्यामुळे हिंदुत्व या ठिकाणी आपण पाहतोय हिंदुत्व राखलं गेलं त्यांच्या माध्यमातून। त्यानंतर 1967 मध्ये शिवसेनेची उभारणी केली आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ते व्यक्तिमत्व आज जरी आपल्यात नसेल त्यांनी त्यांनी दिलेल्या प्रेरणा आपल्यामध्ये आहेत। परंतु इथे काय तर धमाका आउट ऑफ द पार्क डाऊन द ग्राउंड A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। आल्या आल्या त्यांनी सांगितलंय की मी इथे फटकेबाजी करणार, इथे आवाजही माझाच आहे आणि हुकूमत देखील माझीच चालणार आहे आणि तेच दाखवलंय पहिल्याच चेंडूवरती फलंदाज विपुलनं। सहा धावा आल्या, सहा धाव्याने संघाची धावसंख्या उंच भरारी घेते 8 अंकावरती। अगदी पहिल्या चार चेंडूचा विचार केला ना तर एक विकेट आणि फक्त दो धावा, परंतु पाचव्या क्रमांकाचा चेंडू होता तो अगदी फलंदाजाच्या समोर टाकला, अर्थातच त्याला क्रिकेटच्या पटलावरती ओरपीत चेंडू बोलतात आणि तिथून मात्र कन्वर्ट केलाय षटकार। सहा धावा आल्या, आठ धावा धावफळकावरती शेवटचा चेंडू, इथे रणनीती कोणत्या पद्धतीची अकली जाईल, मोठा स्ट्रोक की स्ट्राईक रोटेट, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तसनंतर चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंच इशारा दर्शवतात हा चेंडू तुम्हाला पुन्हा एकदा डिलिव्हर करावा लागेल। 9 धावा धावफळकावरती 33 धावांचं एक माफक आव्हान आहे, परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल। अगुटप्याचा चेंडू होता, इथे मात्र शॉर्ट टर्म पूल केलाय, मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव जरूर येईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, यशस्वी होतील। दोन धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफळकावरती पाहायला मिळतील। एक विकेट्स गमावला टीम बॉम्बे पडाने, परंतु सुरुवात जो प्लॅटफॉर्म जो हवा होता तो मात्र प्राप्त केला।
असं म्हणतात ना की ज्या वेळेस आपण घराची उभारणी करतो जर पाया मजबूत असेल तर घर मजबूत, आणि तसंच क्रिकेटच्या पटलावरती आहे. तुमच्या डावाची सुरुवात चांगली झाली तर तुमचा मध्यांतर चांगला आणि शेवट देखील गोड होतो. इथे मात्र सुरुवात चांगली झाली आहे परंतु मिडल ऑर्डरमध्ये आता इथे चांगला खेळ दाखवावा लागेल टीम सूर्यानगर संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफळकावरती पाहायला मिळतील 11. ग्रामीण भागातील ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय आणि याचे यजमानी आहेत, आयोजक आहेत श्री गणेश मराठेपाडा अप्रतिम. मात्र या ठिकाणी नियोजन पाहायला मिळतं. या स्पर्धेचा आपण घर बसल्या देखील आनंद घेतोय यूट्यूबच्या माध्यमातून. शेलर ते अंबाडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी असोसिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या असोसिएशनचा विचार केला तर संपूर्ण जिल्हाभरात नव्हे तर मग पालघर जिल्हा असू द्या, ठाणे जिल्हा असू द्या किंवा रायगड जिल्हा असू द्या, या क्रिकेट असोसिएशनचा खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने कौतुकाची थाप दिली जाते आहे. आदरणीय निश्चित विद्यमान अध्यक्ष संतोषजी गुरवसाहेब यांना मी धन्यवाद देईन, कारण त्यांची संकल्पना अंमलात आणली आणि चांगल्या पद्धतीने इथे नियमावलींची आखणी केली आणि त्या नियमावलींचं काटेकोरपणाने इथे पालन केलं जातं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफळकावरती पाहायला मिळतील 11. दुसऱ्या षटकाला शुभारंभ आणि दुसऱ्यासाठी गोलंदाज निवडलाय सूरज. सूरज म्हटला तर अनेक सूरज आपल्याला पाहायला मिळतील. सूरज पष्टे असतील, मॅन फ्रॉम गोडगाव सूरज जोशी असेल, त्याचनंतर सूरज केने भावाळे, सूरज केने गोरसई. सूरज या नावामध्ये खूप रस असेल आपल्या मित्रांनो. सूरज म्हटला तर सूर्य, परंतु सूर्याप्रमाणे इथे मात्र त्याला उगवतं प्रकाश द्यावा लागेल आपल्या टीमकरिता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा 11 लागल्यात. 33 धावांचा मापक धावांचं आव्हान आहे. सागर आतमध्ये आहे, मैदानाच्या आतमध्ये विपुल चांगली फलंदाजी करतोय. प्रश्नार्थी चिन्ह जरूर आहे टीम सूर्य नगर संघासमोर. इथे मात्र एखाद्या विकेटची गरज आहे आणि ती विकेट या ओव्हरमध्ये घेतली जाईल का. पहिला चेंडू इथे मात्र फटका दमदार आहे. ताकद नजाकत कलात्मकता गुणवत्ता या गोष्टी पाहायला मिळाल्या स्ट्रोक वरती. हा आलाय दमदार षटकार. संपन्न झाला. अनेकांनी त्याचे स्टेटस ठेवले, त्याचं कारण क्रिकेटने त्याची ओळख करून दिली आहे. हा खेळ असाच आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून देतो. पुढचा चेंडू सागरकरिता. इथे मात्र आउट ऑफ द लेग स्टंप निश्चितपणाने पाहायला मिळाल, कारण टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या सत्रामध्ये चेंडू निघून जातो. पंचाचा वाईटचा इशारा होता. धावसंख्या मात्र एकने पुढे पोहोचते. एकंदरीत स्कोर कार्डवरती 18 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. वाईट नाही आहे का? ओके ओके. तेव्हा आपण पाहतोय धावफळकावरती एकंदरीत स्कोर कार्डवरती 17. धावा धावफळकावरती आपण पाहतोय 18. पुढचा चेंडू इथे मात्र पाहिलं तर इनफील्डच्या अनुसार एक पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू मिड ऑफकडे आहे. एक धाव जरूर मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा कम्प्लीट. तिसऱ्यासाठी प्रयत्न चालवला, तिसऱ्यासाठी कॉल दिलाय आणि तिथून मात्र तीन धावा कम्प्लीट केल्या. तीन धाव्याने संघाची धावसंख्या 3 पुढे पोहोचते. एकंदरीत 21. 21 धावा, लॉट्स ऑफ वन विकेट्स. 21 धावा धावफळकावरती पाहायला मिळतात. विजयाच्या नजदीक जाताना दिसतोय टीम बोंबेपाडा संघ. अगदी एक एक पाऊल पुढे निघून चाललाय. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये सातत्याने बदल होताना पाहायला मिळतात. कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट हँड बॅट्समॅन अँड राईट हँड बॅट्समन. धावा धावफळकावरती पाहायला मिळतात 21. पुढचा चेंडू फलंदाज त्या ठिकाणी विपुल सज्ज आहे. विपुलने देखील चांगली फलंदाजी केली आहे या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून आला, सागरच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि तिथून एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने कुटप्याचा चेंडू जाईल. त्या मात्र खेचला ऑन साइट मध्ये आणि त्याचनंतर चेंडू जाईल 6 धावांसाठी. इथे मात्र खोलभर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट. चेंडू मात्र सिली मिडॉन मध्ये जातोय. एक धाव इथून मात्र कंप्लीट होती आहे. धावसंख्या मात्र 1 पुढे पोहोचते. 28 धावा. काही दिवसात पुढच्या आठवड्यामध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा देखील आपल्या भेटीला येईल.
अर्थातच उद्वेश्वर क्रिकेट संघ पाचगाव, मात्र तिथे भगवा चषक आपल्याला पाहायला मिळेल, खूप मोठं ऑर्गनायझेशन पाहायला मिळेल, अगदी भगवमय वातावरण तिथे देखील पाहायला मिळेल, शिवसेना प्रेरित ती स्पर्धा पाहायला मिळेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चषक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, धावफळकावरती पाहायला मिळतात, एकंदरीत स्कोर कार्डवरती 28, इथून मात्र सामना जिंकण्याकरिता फक्त 5 धावांची गरज आहे. सागर ऑन स्ट्राईक, स्विचिटचा प्रयत्न होता, लोअर फुल टॉच चेंडू, मात्र त्या ठिकाणी मिस टाईम पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र काय तर एक धाव कंप्लीट होती आहे. एक धावाने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते, एकंदरीत स्कोर कार्डवरती 29 धावा 29. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल के एच झिडके आणि त्यांच्या विपक्षामध्ये यजमानी संघ श्री गणेश मराठे पाडा बी, अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील 8 संघांना संधी दिली आहे. 8 संघांमध्ये आज दावेदार कोण होईल? कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अनेक चौकार अनेक षटकार आपण पाहिले, अर्थातच टीम उंबरपाडा संघाचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी केलेली फलंदाजी अप्रतिम होते, अनेक विक्रम त्यांनी कालच्या दिवसामध्ये आपल्या नावावरती केले. अर्थातच निरंजन पवार काय मात्र बरसला होता, प्रत्येक मॅचमध्ये चौकार षटकारांचा पाऊस त्याने पाडला, 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांनी कालच्या दिवसामध्ये आपल्या नावावरती केला. याच मैदानावरती हीच खेळपट्टी, स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सागर, नॉन स्ट्राईक एंडवरती विपुल. तिसऱ्या षटकाला शुभारंभ झालाय, तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी आणला जातोय. आदित्य, 4 धावांची गरज अजून देखील विजयाकरिता टीम बोंबे पाडा संघाला. आजच्या दिवसातील पहिला सामना 5 षटकांचा आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच निश्चितपणाने चांगला सामना पाहायला मिळेल, कारण यजमानी संघाविरुद्ध सत्व परीक्षा असेल के झिडके संघाची. राऊंड द विकेटने पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल, इथे समरण डिलिव्हरी पाहायला मिळेल, टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय आणि तिथे मात्र फलंदाज चकतो. पहिला चेंडू इथे डॉट आलाय, धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. स्कोर कार्डवरती 29, 4 धावांची गरज आहे अवघ्या, मात्र विजय संपादन कोणत्या पद्धतीने केला जाईल. पुढचा चेंडू सागर करिता, हुक केलाय चेंडूला, मात्र धावा किती असतील तर विजय साकार येणार, करणारा षटकार पाहायला मिळाला. आणि त्याच नंतर सूर्यानगर आपला कर्णधार आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे.